कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी केंद्र सरकारनं इम्युनिटी बुस्टिंग किट म्हणजेच बालरक्षा किट आणलेलं आहे. 16 वर्षांपर्यंतच्या मुलांना हे किट मोफत वाटलं जाणार आहे. 2 नोव्हेंबरला राष्ट्रीय आयुर्वेद दिन आहे आणि त्यानिमित्तानं ही 10,000 किट्स विद्यार्थ्यांना मोफत वाटली जाणार आहेत. देशाकडची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. 10,000 किट मोफत वाटली जाणार आहेत केंद्र सरकारकडून आता लहान मुलांसाठी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इम्युनिटी बुस्टिंग किट म्हणजेच बालरक्षा किट आणलं गेलं आहे आणि 16 वर्षांपर्यंतच्या मुलांना हे किट मोफत दिलं जाणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे पुढचे 4 दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. बंगालच्या उपसागरापासून तामिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं. परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर मध्यरात्री 2 तास पावसानं शहराला झोडपून काढलं. पावसाचा जोर इतका होता की 2 तासांच्या पावसानं रस्ते आणि नाले तात्काळ जलमय झाले होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे त्यामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आज पहाटे बार्शी तालुक्यातील पानगाव शिवार परिसरामध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाली. निसर्ग सौंदर्यानं परिसर अक्षरशः खुलून गेला होता. मात्र या धुक्यामुळे कांदा पिकाला नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे. नदीजवळ हातपंपातून आपोआप पाणी येत असल्याचा धक्कादायक प्रकार येवल्यामध्ये दिसून आलाय. नगरसूल गावाजवळील वडाचा मळा या परिसरामध्ये हा हातपंप आहे. पंपाला हातही न लावता यामधून पाणी येत आहे त्यामुळे या भागात सध्या झालेल्या मुसळधार पावसामुळे भूजल पातळी वाढल्यानं हा प्रकार घडत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यवतमाळमध्ये अंगावर वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर शेतकऱ्याचा मुलगा गंभीर जखमी झालाय. झरी जामणी तालुक्यातील लिंगटी इथं ही दुर्घटना घडलेली आहे. सोयाबीन काढताना विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि यातच अचानक विजेचा लोळ शेख रहमान यांच्या अंगावर पडला. त्यात ते जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा शेख रहीम हा जखमी झालाय. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावे या मागणीसाठी जालन्यातील बदनापूर इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. तहसीलदार कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन कपाशीची सडलेली झाडं आणली आणि तहसीलदारांना अक्षरशः घेराव घातला. दालनातच त्यांनी हे आंदोलन केलं. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेडनं शेतातील पाण्यामध्ये लोटांगण आंदोलन केलं. सरासरीपेक्षा तिपटीनं अतिवृष्टी झाल्यानं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. तसंच शेतकऱ्यांनी हेक्टरी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी सुद्धा केली आहे आणि संभाजी ब्रिगेडनं या मागण्यांसाठीच आंदोलन केलं. छत्रपतींचा विचार म्हणजे